इंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो आजच्या या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय श्री रमेश बैसजी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य श्री एकनाथराव शिंदेजी नडाडीचे उपमुख्यमंत्री सन्मान्य श्री अजित पवारजी आमचे सहकारी उद्योग मंत्री श्री उदय सामंतजी मुख्य सचिव श्री मनोज सौनिकजी प्रधान सचिव उद्योग श्री हर्षदीप कांबळे एम आय डी सीचे सी ओ डॉक्टर विपिन शर्मा आणि ज्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे असे उद्योग रत्न खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना आदरणीय असणारे श्री रतन टाटाजी उद्योग मित्र जी। पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला आहे ते सन्मान्य श्री आदर पुनावालाजी उद्योगिनी पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला आहे त्या श्रीमती गौरी किल्लो किर्लोस्करजी उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार प्राप्त झालेले सन्मान्य श्री विलास शिंदेजी या ठिकाणी उपस्थित श्री एन चंद्रशेखरनजी आपले विविध देशांचे काउन्सिल जनरल्स उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आत्ताच अजितदादानी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की इतके वर्ष झाले पण महाराष्ट्रासारख्या औद्योगिक राज्यामध्ये उद्योजकांकरता कुठलाही पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात येत नव्हता मी विशेष अभिनंदन करेन उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांचं की त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हा विषय समोर आला आणि मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला आणि आज उद्योग क्षेत्रातले जे प्रमुख लोक आहेत त्यांना आपण हा पुरस्कार या ठिकाणी देतो आहोत खरं म्हणजे पहिला पुरस्कार हा उद्योग रत्न म्हणून श्री रतन टाटांना जावा यापेक्षा अधिक उत्तम दुसरं काहीच होऊ शकत नाही याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की टाटा ग्रुपने भारताच्या उभारणीमध्ये एक महत्त्वाचा वाटा त्या ठिकाणी घेतलेला आहे केवळ यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहता येणार नाही तर भारताच्या विकास यात्रेतले एक सहयोगी म्हणून एक कॉन्ट्रीब्युटर म्हणून आपल्याला टाटा ग्रुपकडे बघावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर कधीही पॉलिसी बेंड करण्याचा प्रयत्न ती इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न हा टाटा समूहाने केला नाही देशाला ज्या ज्यावेळी आवश्यकता होती आपल्या पुरुषार्थाने खाजगी क्षेत्र उभं केलं पण ज्या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग वेग देशाने राष्ट्रीयकरण आणलं एका दिवसामध्ये ते राष्ट्रीयकरण स्वीकारणाराही टाटा समूह होता आणि राष्ट्रीयकरण स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पुरुषार्थाने खाजगी क्षेत्र उभा करणारा देखील टाटा समूह होता आणि म्हणून एक अतिशय एथिकल अशा प्रकारचा समूह म्हणून टाटा समूहाकडे आपण बघतो आणि या समूहाचं नेतृत्व करताना त्याला जी आधुनिकतेची जोड श्री रतन टाटा यांनी दिली आणि खऱ्या अर्थानं आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये टाटा समूह आणि रतन टाटाजी यांचं जे काही योगदान आहे त्या योगदानामुळेच आज हा पहिला पुरस्कार त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे मला विश्वास आहे टाटा ग्रुपने गेले अनेक वर्ष जे अतिशय उत्तम कार्य या ठिकाणी केलेलं आहे ते कार्य यापुढे देखील टाटा ग्रुपच्या माध्यमातून सुरूच असेल आणि विशेषतः आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की देशात नव्हे तर जगातला पाचव्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा ग्रुप असलेला हा टाटा समूह महाराष्ट्राच्या मातीशी जुळलेला आहे ही खरी आमच्याकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आज उद्योग मित्र म्हणून पुरस्कार मिळालेले आदर पुनावाला खरं म्हणजे जवळपास पंच्याहत्तर वर्षाच्या वर आज या ठिकाणी सिरम इन्स्टिट्यूट ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे वॅक्सिन्स तयार करते आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की इन द टाईम ऑफ क्रायसिस यू हॅव टू राईज टू द ओकेजन आणि ज्या वेळेस देशामध्ये कोविडसारखी महामारी होती आणि जगासमोर प्रश्न होता त्यावेळी ही केपेबिलिटी आमच्याकडे आहे आणि भारताकरता आणि जगाकरता आम्ही वॅक्सिन तयार करू शकतो हा आत्मविश्वास सिरम इन्स्टिट्यूट आणि आदर पुनावालांनी दाखवला आणि खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात जगातला सगळ्यात मोठा वॅक्सिनेशनचा प्रोग्रॅम चालला त्या प्रोग्रॅमचं बॅकबोन म्हणून सिरम इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी उभं राहिलं आणि त्या ठिकाणी कोविडची कोविशिल्ड तयार करून खऱ्या अर्थानं आज आपण सगळे एकत्रितपणे कुठलाही मास्क न वापरता या सभागृहामध्ये बसलो आहोत याच्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटचा आणि आदर पुनावाला यांचं देखील एक महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन आहे आणि म्हणूनच आज त्यांना उद्योग मित्र पुरस्कार मिळाला आहे आणि आता त्यांच्या पुढच्या इन्व्हेस्टमेंट्स देखील ते महाराष्ट्रात करणार आहेत दादा मला आनंद आहे तुम्ही पुण्यातच म्हटलं मला भीती वाटली बारामतीत म्हणता की काय <laughs> पण काही हरकत नाही महाराष्ट्रात कुठे झाली तरी चालेल पण मला विश्वास आहे की आता समृद्धी महामार्गामुळे संभाजीनगर आणि विदर्भ हे देखील असे डेस्टिनेशन झाले आहेत की ज्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये निश्चितपणे उद्योग येतील आणि अर्थमंत्री म्हणून तुम्ही देखील त्याला समर्थन द्याल हा मला विश्वास आहे त्यामुळे निश्चितपणे मी त्यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो श्रीमती गौरी किलो किर्लोस्कर ज्या किर्लोस्कर उद्योग समूहाने जवळजवळ सव्वाशे वर्ष या ठिकाणी सातत्याने संपूर्ण जगभरामध्ये भारताचं महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं नाव पुचवलं आणि जगाच्या पाठीवर कुठेही गेलं कुठल्याही मोठ्या एक्सपोला गेलं की त्या ठिकाणी किर्लोस्करचं नाव आम्हाला पाहायला मिळतं आणि अतिशय अभिमानाने आमचंही ऊर भरून येतं की बघा आपल्या महाराष्ट्रातली कंपनी ही आज जगामध्ये इतकं मोठं काम करते आहे आणि हे सगळं करत असताना जे एथिक्स त्या ठिकाणी पाळले गेले आहेत ज्या प्रकारची क्वालिटी त्या ठिकाणी पाळली गेलेली आहे आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण क्षेत्रामध्ये ज्या प्रकारचा विकास मग ते पंप्सचं क्षेत्र असो ते पाईपचं क्षेत्र असो ते जनरेटरचं क्षेत्र असो विविध क्षेत्रातलं इंजिनिअरिंगमधलं जे काही मार्वल हे किर्लोस्कर कंपनीने तयार केलेलं आहे हे खरोखर मला असं वाटतं की आपल्या सर्वांना अभिमान वाटावा अशा प्रकारचं आहे आणि त्या ठिकाणी अतिशय सक्षमपणे श्रीमती गौरी किर्लोस्कर आज एक प्रकारे भारताच्या स्त्री शक्तीचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतायत आणि मला विश्वास आहे की या पुरस्काराच्या नंतर अनेक आमच्या महिला उद्योजिका ज्या आहेत त्यांनाही एक मोठी प्रेरणा मिळेल आणि म्हणून हा पुरस्कार त्यांना देताना आम्हाला अतिशय मनापासून आनंद होतो आहे आज श्री विलास शिंदे यांना उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार मिळाला ते मराठी असल्यामुळे त्यांना मराठी उद्योजक पुरस्कार मिळाला पण खरं तर कुठल्याही कॅटेगरीमध्ये पुरस्काराच्या कुठल्याही कॅटेगरीमध्ये त्यांचं नाव फिट होऊ शकतं अशा प्रकारचं काम हे विलास शिंदे यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने त्या ठिकाणी उभं केलं आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये ज्या प्रकारचा प्रवास विलास शिंदेंनी केला तो थक्क करणारा प्रवास आहे आणि ज्यांना शेती क्षेत्रातली अनिश्चितता ही धोक्याची वाटते त्यांच्याकरता शेती क्षेत्र कसं बदलू शकतं शेती क्षेत्राला जेव्हा आम्ही त्या ठिकाणी सर्व्हिस सेक्टरशी आणि इंडस्ट्री सेक्टरशी जोडण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते, ते कसं टर्न अराऊंड होऊ शकतं आणि शेतकऱ्यांना देखील शाश्वतता देत ते कशाप्रकारे रोजगार निर्मिती करू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सह्याद्री फार्म्स आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या प्रकारचं प्रोफेशनलिझम त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं काय आहे केवळ आपण मोठं होऊन चालत नाही समाज आपल्यासोबत मोठा करावा लागतो छोट्या छोट्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्येही पुरुषार्थ जागृत करण्याचं काम हे सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून केलं जातं त्यामुळे अनेक विलास शिंदे तयार करण्याचा देखील जो प्रयत्न ते सातत्याने करतात हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून अशा या महनीय अशा प्रकारचं महाराष्ट्राचं नाव देशामध्ये उज्ज्वल करणाऱ्या अशा या मंडळींना आज हा पुरस्कार देताना आम्हाला देखील अतिशय आनंद होतोय खरं म्हणजे आज या निमित्ताने ही गोष्ट देखील अधोरेखित केली पाहिजे की महाराष्ट्र हा देशाच्या उद्योगामध्ये एक अग्रणी अशा प्रकारचे राज्य आहे आणि आमच्या उद्योगमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्र आज पुन्हा एफ डी आयमध्ये पहिल्या क्रमांकावर आलेला आहे आणि प्रत्यक्ष गुंतवणुकीतही महाराष्ट्रच पहिल्या क्रमांकावर असेल हे मी या निमित्ताने अतिशय विनम्रपणे सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये एक प्रोफेशनलिझम आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणतो कारण एक इंडस्ट्री करता एक करता एक मॅग्नेट हे महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम अशा प्रकारची या ठिकाणी मानव संसाधन हे महाराष्ट्र त्या ठिकाणी तयार करतो आणि म्हणूनच मला विश्वास आहे एक काळ असा होता की फारशी कॉम्पिटिशन नव्हती पण आता कॉम्पिटिशन आहे आता देशातली दहा राज्य उद्योगाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्पिट करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला आपला पहिला क्रमांक राखायचा असेल तर आमचं प्रोफेशनलिझम हे आम्हाला अजून वाढवावं लागेल आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आता मैत्रीसारखा कायदा आपण तयार केला की ज्या कायद्यामुळे इंडस्ट्रीच्या क्षेत्रामध्ये कोणालाही चक्रा माराव्या लागणार नाही एका खिडकीमध्ये एकदा अर्ज दिला की सगळी कामं त्या एकाच खिडकीतनं होतील एक खिडकी अनेक वेळा आपण म्हणतो पण त्या खिडकीतनं आत गेलो की अनेक दरवाजे असतात तसे दरवाजे ठोठवाय न लागता एका खिडकीतून सगळ्या प्रकारच्या परवानग्या देण्याच्या संदर्भातला कायदा महाराष्ट्राने तयार केला आणि आमची जी इकॉनॉमिक काउन्सिल आहे इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल आहे यांनी आम्हाला यापुढे जो सल्ला दिला आहे त्या सल्ल्याप्रमाणे जसं आज आपण पाहतो पासपोर्ट फॅसिलिटेशन सेंटर असतात विजा फॅसिलिटेशन सेंटर असतात अशाच पद्धतीचं इंडस्ट्री फॅसिलिटेशन सेंटर हे तयार होईल आणि प्रोफेशनली कोणालाही थांबावं लागणार नाही निश्चित कालावधीमध्ये सगळ्या विभागांचे दाखले मिळून इंडस्ट्री तयार करता येईल हे काम आता या ठिकाणी आपण करतो आहे मला देखील उल्लेख केला पाहिजे की आज देशाचं स्टार्टअप कॅपिटल हे महाराष्ट्र आहे देशातले सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये स्टार्ट आहेत आज देशामधले सर्वाधिक युनिकॉन्स हे महाराष्ट्रामध्ये आहेत आज आपण जर विचार केला तर इंडस्ट्रीयल आउटपुटमध्ये महाराष्ट्र नंबर वनवर आहे मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला टिकवाव्या लागतील आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं जे विजन या ठिकाणी हातामध्ये घेतलं आहे इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिलच्या माध्यमातून ज्याचा रिपोर्ट आम्हाला मिळाला आहे आणि त्या माध्यमातनं दोन हजार अठ्ठावीसपर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याकरता उद्योग क्षेत्राचं एक अत्यंत महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे मला हे सांगताना देखील आनंद वाटतो एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स हे अत्यंत वेगानं महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवतो आहोत आणि दुसरीकडे वाढवणसारखं बंदर आज आपल्याला माहिती आहे जे एन पी टी पोर्ट हे देशाच्या कंटेनर ट्रॅफिकच्या सिक्स्टी फाय पर्सेंट कंटेनर ट्रॅफिक जे एन पी टी पोर्ट हे त्या ठिकाणी हँडल करतं या जे एन पी टीच्या तीन पट मोठं वाढवण बंदर जे देशातलं सर्वाधिक डीप ड्राफ्ट असलेलं बंदर असेल या वाढवण बंदराला देखील सुप्रीम कोर्टाने अपॉइंट केलेल्या कमिटीने मान्यता दिलेली आहे आणि येत्या काळामध्ये देशातलं सगळ्यात मोठं पोर्ट हे महाराष्ट्रामध्ये आपण तयार करणार आहोत आणि हे तयार करताना मुद्दाम या ठिकाणी सांगतो तिथली जी फिशरमन कम्युनिटी आहे तिथले जे मासेमारी करणारे आहेत या सगळ्यांना सोबत घेऊन आणि त्यांचं कल्याण करत या महाराष्ट्राला देशाच्या पुढे अग्रणी आणण्याचं काम वाढवण बंदराच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये आपण करणार आहोत दुसरीकडे मोठ्या प्रमाणात स्टील इंडस्ट्रीमध्ये आता गुंतवणूक येते आहे आणि त्यातनं पुढच्या काळातली स्टील सिटी ही गडचिरोली असणार आहे आणि त्या भागामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचं काम आपण करतो आहे अर्थातच आपली टेक्नॉलॉजीची सिटी ही पुणे आहेच आपली कमर्शियल आणि फायनान्शियल कॅपिटल हे मुंबई आहे आणि नाशिकसारख्या ठिकाणी आज आपण पाहतो आहे एक अतिशय चांगली इकोसिस्टीम ही आपण डिफेन्स करता तयार केली आहे आणि संभाजीनगरमध्ये आपण त्या ठिकाणी ऑरिक सिटीसारखी जी सिटी तयार केली आहे मला विश्वास आहे की ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे जाताना सर्व भागाला प्रतिनिधित्व देत आणि विकासाची फळं सर्व भागापर्यंत पोहोचवत महाराष्ट्र पुढे जाईल आणि या महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये आपल्या सगळ्यांचा आणि विशेषतः उद्योग जगताचा एक फार मोठा वाटा असेल हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व पुरस्कारार्थींना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र